नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक वेगळ्या टाईपच्या वरणाचा प्रकार आपल्याला करायचा आहे. याचं नाव आहे चौसा दाल, किंवा त्याला मास्की दाल असं सुद्धा म्हणतात. आणि हा साधारण उत्तर भारत किंवा पहाडी एरिया जो असतो त्यामध्ये हा प्रकार होतो. आणि बनवायला अतिशय सोपा आहे आणि खायला उत्तम आहे. आणि सर्वात पहिले आपल्याला काय करायचं की साबूत उडदा चिडा, म्हणजे पूर्ण काळा उडीद जो असतो तो पाण्यामध्ये धुवायचा, भाजून घ्यायचा. आणि सगळ्यात पहिले आपल्याला काळे उडीद जे आहे ते भाजून घ्यायचे आहेत. हिरवी मिरची, त्यानंतर धने, लसूण, त्यानंतर आलं, हे आपण कुटून घेऊ. आता यामध्ये वेगळेपण ते काय, तर वेगळेपण असं आहे की उडदाची जी डाळ असते, म्हणजे डाळ अर्धी नाही पूर्ण डाळ, म्हणजे काळे उडीद, ते काळे उडीद पहिले भाजून घ्यायचे. भाजल्यानंतर त्याला एका पाण्याने धुवायचं आणि थोडं पाणी टाकून बारीक करायचं आणि मग त्याची डाळ बनवायची. देखो क्या क्या होता है दुनिया में. ह्याला एक छान खमंग असा सुवास आलेला आहे आणि आपण आता गॅस बंद करणार. एका पाण्याने याला आपण पहिले धुवून घेऊ. आणि याला माऊली घाणीचं सरसोचं आपण तेल वापरतोय. त्यामध्ये जिरं आणि हा वाटलेला मसाला. बारीक चिरलेली कोथिंबीर. पाणी. आता ही जेवढी डाळ आहे तर साधारण दुप्पट पाणी यामध्ये आपण घातलेलं आहे. आता यामध्ये एक प्रोसेस अजून असते की ह्याला घट्ट करायला कोणी तांदळाचं पीठ घालतात, पण आत्ता ही जी प्रोसेस आपण करतो ह्याला तसं घट्ट करायला तांदळाचं वेगळं पीठ घालायची गरज नाही. हे असंच छान लागेल. तर दोन्ही प्रोसेस तुम्हाला सांगितलं, आता कुठली घ्यायची दॅट इज अप टू यू. तुम्हाला ठरवायचं आहे ते की काय करायचं. दोन्ही प्रोसेस बनवून बघा, जी छान वाटेल, जी छान लागेल ती करा. आणि ह्याच्याबरोबर जिरा राईस किंवा छान नान, रोटी, जे काय तुम्हाला आवडत असेल त्याच्याबरोबर खायचं. आणि यामध्ये आपण हे पिंक सॉल्ट वापरतो आहे. एवढी अशी छान ही घट्ट व्हायला हवी. तर पहाडी एरियामध्ये तयार होणारा चौसा डाळीचा प्रकार आपण पाहिला. नक्की तयार करा आणि केल्यानंतर हा वेगळा वरणाचा प्रकार कसा वाटला नक्की सांगा. मे बी जिरा राईस बरोबर खा, तंदुरी रोटी बरोबर खाशील, तू कशाबरोबर खाशील? जिरा राईस. चला कशाबरोबरही खा, पण पाहत रहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि डाळ आवडली बघा माझी आठवण येते का.